सध्या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका या अगदी जवळ येऊन ठेपलेल्या आहेत. अशातच एक बातमी समोर आली आहे की ज्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण संपूर्णपणे ढवळून निघाले. गेल्या महिन्यात 5 ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गाडी चालवत मध्यरात्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी गेल्याची चर्चा सध्या राजकारणात सुरू आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि फडणवीस पुन्हा एकदा एकत्र येत राज्यातील जनतेला आणखी एक भूकंपाचा झटका देणार का, असा प्रश्न आता ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीच्या दाव्यामुळे उपस्थित होतोय. 5 ऑगस्टच्या रात्री नेमकं काय घडलं होतं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत. नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. 5 ऑगस्टला काय घडलं ते अगोदर 10 दिवसांपूर्वी नेमकं काय घडलं होतं हे अगोदर पाहूयात. 25 जुलैला ठाकरेंचा अत्यंत विश्वासू माणूस म्हणून ओळख असलेले संजय राऊत हे गुप्तपणे दिल्लीला गेले आणि त्यांनी भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांची भेट घेतल्याचा दावा केला जातोय. या भेटीत त्यांच्यामध्ये एकत्र येण्यावरून प्राथमिक बोलणी झाल्याचं समजतंय. यानंतर बरोबर 10 दिवसांनी म्हणजेच 5 ऑगस्टला भाजपचे राज्यातील चाणक्य समजले जाणारे देवेंद्र फडणवीस हे मध्यरात्रीच्या सुमारास कोणतीही सुरक्षा व्यवस्था स्वतःसोबत न घेता एकटेच गाडी चालवत कलानगरच्या दिशेने निघाले आणि त्यांची गाडी थेट मातोश्री या ठाकरेंच्या निवासस्थानी गेली. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास फडणवीस हे ठाकरेंना भेटल्याचा दावा वंचितचे सिद्धार्थ मोकळे यांच्याकडून केला जातोय. त्यानंतर ठाकरे आणि फडणवीस यांची 12 वाजता सुरू झालेली गुप्त बैठक रात्रीच्या 2 वाजेपर्यंत सुरू होती. या बैठकीमध्ये झालं गेलं विसरून जाऊन राज्यामध्ये पुन्हा एकदा आपण एकत्र कसं येऊ शकतो यावर चर्चा झाल्याचं समजतंय. 5 ऑगस्टच्या मध्यरात्री झालेल्या ठाकरे आणि फडणवीस यांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे हे दुसऱ्याच दिवशी म्हणजे 6 ऑगस्टला दिल्लीला गेलेले होते. दिल्लीत ते नेमकं कोणाकोणाला भेटले याबाबत ठाकरेंनी स्पष्टीकरण द्यावं असं सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटलंय. आता ही बातमी बाहेर आल्यानंतर मात्र राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाकडून मात्र या भेटीच्या वृत्ताचं खंडन करण्यात आले. भाजप शिवसेनेची युती तुटल्यापासून त्यांचे दुष्परिणाम हे दोन्ही पक्षांना भोगावे लागतायत. लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार 23 वरून थेट 9 वर आले तर ठाकरे देखील 18 वरून 9 वर आलेले होते. यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील हिंदुत्ववादी मतांमधील संभाव्य फूट टाळण्यासाठीच ठाकरे हे पुन्हा एकदा भाजपसोबत जाऊ शकतात अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे. ठाकरे आणि भाजपने पुन्हा एकत्र यावं का, याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतंय याबद्दल आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबूयात. अशाच प्रकारच्या राजकीय अपडेट्ससाठी आजच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका.